तर सध्या मी उभा आहे नांदन फाट्यावरती, महाडकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती, आणि इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला हा जो समोर दिसतो हा MIDCकडे जाणारा रोड आहे. तो न घेता उजवीकडे जायचा मेन रोडला, हा जो दिसतो आपल्याला शिवसरगळीकडे येतो हा रोड. नमस्कार, आपण आता उभे आहोत त्या सावित्री नदीचा जो पूल पडला होता, तो जो नवीन पूल बांधलाय तो हा पूल आहे. इकडे दिसतोय आपल्याला, आणि माझ्या डाव्या बाजूला दिसतोय तो जुना पूल आहे, त्याचा एक भाग पडलेला आहे. तुम्हाला त्या बाजूला जो होता तो पडलाय तो, आणि त्याचा एक भाग उभा आहे, त्याच्या अजून नवीन पुलाचं कन्स्ट्रक्शन त्या बाजूला सुरू आहे. आठकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हा फाटा आहे डावा डाव्या साईडला, महाड भोर पंढरपूर रस्ता जुना. या रस्त्यावरती आपल्याला वळावं लागतं डाव्या बाजूला, तेव्हा आपण शिवसरगळचा रस्ता पकडतो. हा मागे येणारा तुम्हाला रस्ता दाखवतो, मागे येणारा रस्ता कोल्हापूरकडे जाणारा रस्ता आहे, आणि MIDCचा जो रस्ता जो फाटा होता तो सोडल्यानंतर हा पुढे येणारा फाटा आहे. हा महाड भोर पंढरपूर रस्ता आहे, पुन्हा रस्ता आहे, ज्याच्यावरून आपल्याला आता पुढे जायचं आहे शिवसरगळकडे. नमस्कार, शिवसरगळीच्या प्रवासात असताना खरंच मनाकडे सगळ्यांच्याच आमच्या उत्सुकता लागलेली आहे, आणि ते शिवसरगळ त्याचं कसं असेल काय असेल हे वर्णन वाचावंसं वाटलं, म्हणून मस्त सर्च मारून वाचतो आहोत आणि तुमच्या पुढ्यात मी सादर करते आहे. गिरींचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे, धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे, गर्जता मेघ तो सिंधू ध्वनी कल्लोळ उठिला, कड्याशी आदळे धारा वाट आवर्त होतसे, तुषार उठती रेणू दुसरे रजमातले, वाट मिश्रित ते रेणू सीत मिश्रित धूकटे, दराच तुटला मोठा झाड खंडे बरोबरी, निबिड दाटली छाया त्यामध्ये वोघ वाहती, गर्जती स्वापदे पक्षी नाना स्वरे भयंकरे, गडद होतसे रात्री ध्वनी कल्लोळ उठली, कर्दमू निवडे ना तो मानसी साकडे पडे, विशाळ लोटती धारा ती खाले रम्य विवरे, विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे, कथा निरूपणे चर्चा सार्थके काळ जात असे. खरंच विश्रांती वाटते तेथे असं सांगितलंय म्हटल्यानंतर त्या विश्रांतीच्या वाटेवरच आपण आहोत असं मनाकडे अगदी लागून राहिले. भोर पंढरपूर जो रस्ता होता त्या रस्त्यावरती काही किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला हा शिवसरगळचा फाटा लागतो. शिवसरगळ श्रीकृष्ण देव यांनी शोधलेली शिवसरगळ आहे 15 किलोमीटर इथून, पण आपल्याला जे जायचं आहे ते आता काही वर्षापूर्वी शोधलेली ही दुसरी शिवसरगळ, की ज्याला ओरिजिनल शिवसरगळ असं म्हटलं जातं. आता जाऊन बघूया का म्हटलं जायचं, पण हा फाटा न घेता आपल्याला पुढला फाटा घ्यायचा आहे, वरंधाचा इथं आहे. तर इथून जी जुनी शिवसरगळ आहे ती 15 किलोमीटर आत आहे. आता तुम्हाला इथला बोर्ड दाखवतो हा रस्ता, आणि इथून गेल्यानंतर त्याचा बोर्ड आहे. हा मेन रस्त्याचा जो शिवसरगळकडे जाण्याचा रस्ता आहे, तुम्हाला एक प्रमाण दिसतं, दासबोधाचं जन्मस्थान असं म्हटलेलं आहे. इथून 15 किलोमीटर आत जर गेलो आपण तर ती शिवसरगळ लागेल. ती पहिल्यांदा शोधलेली आहे मग सांगितल्याप्रमाणे. या जुन्या शिवसरगळीचा जो फाटा सोडल्यानंतर 3 किलोमीटर पुढे वरंद गाव आहे. त्या वरंद गावाच्या इकडे आल्यानंतर बोर्ड दिसतोय, वरंद गावाचा बोर्ड नाही पण हे आरोग्य केंद्राचा बोर्ड दिसतोय वरंद,
आणि इथून जे मागे तुम्हाला जे झाड दिसतंय त्या झाडाच्या इथून डावीकडे जाण्याचा रस्ता आहे त्या नवीन शिवथरगडकडे. त्या रस्त्याने गेल्यानंतर आपण ती नवीन शिवथरगड बघायची आहे. तर मेन शिवथरगडीचा फाटा सोडून 2-3 किलोमीटर पुढे वरंद गाव आहे. त्या वरंद गावातून हा रस्ता जातो. आजचा फाटा वरंद गावातून आत जाणार आहे. आत गेल्यानंतर काही रस्ता चांगला जिथपर्यंत गाडी जाईल तिथून आपल्याला पायी जावं लागेल आणि त्या नवीन शिवथरगडीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. बघूया कसा प्रवास होतो. आपल्याकडून शिवथरगडीकडे जाण्याचा रस्ता आहे. अतिशय चिंचोळा रस्ता आहे. एकच वाहन जाऊ शकतं एका वेळी आणि समोरचा दऱ्या डोंगर ही जे वर्णन केल्याप्रमाणे आता जस्ट पावसाळा संपलेला आहे आणि आपण नोव्हेंबरमध्ये आहोत. तर नोव्हेंबरच्या काळामध्ये परिसर किती सुंदर आहे, नयनरम्य आहे आणि समर्थांचं वास्तव्य या परिसरात नक्कीच आहे असं जाणवायला सुरुवात होते. या वास्तूमधले या परिसरामधले व्हायब्रेशन्स खूपच छान आल्हाददायक आहे आणि आम्ही सगळे त्याचा आनंद घेतो. हा रस्ता तुमच्यासाठी वरंद गावातल्या फाट्यापासून आपण आता नवीन शिवथरगडीकडे प्रवास करतो. अरुंद वाट पण खूप पॉझिटिव्ह. समर्थांनी व्हायब्रेशन्स इतके छान निर्माण करून ठेवलेले आहेत. अशा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा उत्साह आमच्या सगळ्यांचा तर वाढलेला आहेच, पण तुम्हा सर्वांचाही वाढावा म्हणून एक घळीचं सुंदर वर्णन तुमच्यापुढे सादर करते. स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी, तीर्थासी तुलना नाही आनंद वनभुवनी. त्रैलोक्य चालिल्या फौजा, सौख्य बंद विमोचने, मोहीम मांडली मोठी आनंद वनभुवनी. कल्पांत मांडला मोठा, म्लेंच दैत्य बुडावया, कैपक्ष घेतला देवी आनंद वनभुवनी. बुडाले सर्वही पापी, हिंदुस्तान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी. पूर्वी जे मारिले होते तेची आता बळावले, कोपला देवदेवांचा आनंद वनभुवनी. उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया, जपतप अनुष्ठाने आनंद वनभुवनी. भक्तांसी रक्षिले मागे, आताही रक्षिते पहा, भक्तांसी तिधले सर्वे आनंद वनभुवनी. शिवथरगडीत जाण्याचा छान योग आलेला आहे. तुम्हीही नक्की इथे येऊन समर्थ दर्शन, खळीचं दर्शन घेऊन जावं अशी इच्छा आहे. Thank you.
शिवतर गळीची वाट आहे आणि आजूबाजूला एक निसर्गरम्य परिसर आपल्याला दिसतोय. अतिशय सुंदर वाटतंय, शांतता आणि अशाच वातावरणामध्ये दासबोधासारख्या पवित्र ग्रंथाची निर्मिती होऊ शकते हे आपल्याला पटतं. शहराच्या आवाजांच्या वाहनांच्या गजबजापासून दूर हे आत्ता एवढं शांत आहे तर त्या काळात काय असेल याची कल्पना आपण करू शकतो. जाणारी पाऊलवाट ही अतिशय अरुंद आहे आणि पावसाळ्यात जाणं फार कठीण आहे. आता पाऊस गेल्यामुळे सुकलेली आहे पण ह्याच रस्त्यावरनं पाणी गेल्यासारखं आपल्याला दिसतंय आणि अतिशय सुंदर मनमोहक असं वाटतं. इथेच शांत बसून राहावं, समाधी अवस्था. हा हे यांची घळच आहे असं म्हणतात. तर घळीकडे जाताना आपल्याला भेटल्यात. आजी कसं जायचं घळीकडे? एक मिनिट. घळी बद्दल तुम्हाला काय माहिती आहे सांगता का 2 मिनिट? घळी बद्दल काय माहिती आता आहे ती खरी. हा कधी सापडली ही घळ? आम्ही माझा जो हे तो रामदास डेरे त्याला सर्व माहिती दिली. आम्हीच ती लगेच लहान गुण काढून आम्हीच तिचा शोध लावला. पहिलीच होती. बरोबर. पहिलीच आम्हीच तिचा सर्व केलं. लहान गुण अशी होती ती. आम्ही सातबारावरती पण त्याचं नाव आहे ना. मग आमची जमीन आम्ही सातबारावर दिली ना. बरोबर. महाराजांना फुकट दिले तेवढी घळीची दाद. बाकीची इतर दुसरीची जमीनच आमची. हो का? आमचीच जमीन. तुमचं आडनाव काय? डेरे. डेरे डेरे. हा बघा, हा नदीवरचा पूल आहे इकडे. हा नदीवरचा पूल आहे, हा पडलेला आहे त्यामुळे पावसाळ्यात जाणं फार कठीण आहे. आता उन्हाळ्यामध्ये ही नदी म्हणजे पाणी ओसरल्यामुळे आपण नदी पार करू शकतो. हा पार करू शकतो. पुढचा प्रवास करू. समोरच्या डोंगरावरती जी धबधब्यांचे पाण्याचे पडलेले रेष दिसते, काळसट भाग आहे, दोन हिरव्यांच्या मध्ये तिथे आपल्याला पोहोचायचं ती घळ आहे.
आलेलो आहोत आता आणि हा डोंगर पलीकडे जाऊन ती समोर वरती जी दिसते ती घळ आहे. आताही त्या घळीपर्यंत पोहोचणं इतकं अवघड आहे. तर त्या 350-400 वर्षापूर्वी जेव्हा समर्थ या घळीत पोहोचत असेल तेव्हा हा रस्ता कसा असेल याचं वर्णन आपण ऐकलंच. पण ती वाट शोधणे आणि तिथपर्यंत पोहोचणे एक मोठं दिव्यच होतं. हिंस्त्र पशु पक्षी सगळे काही मुक्तपणे संचार करत असताना त्याच्यातून अगदी निर्भीडपणे बिनधास्तपणे त्या घळीपर्यंत जाणे येणे हा सगळा प्रवास समर्थ करत होते. भरपूर आहे परंतु पाऊलवाट आहे. याच पाऊलवाटांनी आपण शिवथरगडीपर्यंत पोहोचायचं आहे. अगदी जवळ आलेलो हा वळसा गेल्यानंतर पलीकडेच शिवथरगड आहे.
या पठारी प्रदेशावरती आपण आलेलो आहोत आणि माझ्या बॅकग्राऊंडला दिसते ती घळ आहे. घळीचं प्रथम दर्शन तुम्हाला होतं त्या कपारीमध्ये ती घळ आहे आणि आता अतिशय जवळ आपण पोहोचलेलो आहोत. आता 2 मिनिटातच तिथे पोहोचणार आहोत. आजूबाजूला गवत फार उंच वाढलेलं आहे त्याच्यामुळे अजून पाऊलवाट तयार झालेली नाही आहे, पण सगळेच जण जर येत राहिले तर पाऊलवाट आपोआपच तयार होणार आहे. ह्या पठारावरून तुम्ही बघताय समोरच पाण्याची टाकी दिसते, म्हणजे ही खूण आहे की आपण शिवथरगडच्या जवळ आलेलो आहोत. हा रस्ता अजून चुकीची वाट क्लिअर झालेली नाही, त्याच्यामुळे नोव्हेंबर नंतर इथे येणं हे चांगलं राहील, कारण वाट चुकू शकत नाही. घरीपर्यंत पोहोचणार आहे अगदी जवळ 2 मिनिटाच्या रस्त्यावर आपण आलेलो. खूप आनंद उत्साह वाटतोय, शांत घनदाट जंगलाची सावली पडलेली आहे आणि भर उन्हात सुद्धा इथे इतकं एसी सारखं थंड वाटतं, खूप छान. समोर घळ दिसते रामाच्या धनुष्य बाणासारखा आकार आहे तिचा आणि कुठूनही डोंगरावरती उभं राहून ती दिसू शकत नाही अशा प्रकारे ती घळ आहे. आणि या ठिकाणी समर्थांचा वास्य होतं, छत्रपतींनाही याच ठिकाणी समर्थांचं मार्गदर्शन होत होतं आणि त्याच्यामुळे जावळीचे मोरे येऊन त्यांना शोधत होते पण त्यांना ते कधी सापडलेच नाहीत, कारण या निबिड अरण्यात ही घळ अतिशय लपलेली अशी आहे, दिसू शकत नाहीये. इथे थोडी साफसफाई आणि पाऊलवाटा केल्यामुळे दिसते आणि समोरचा नयनरम्य निसर्गाचा देखावा बघून मन तृप्त होत. शिवतरगडीच्या आपण आता मुख्य प्रवेशच्या ठिकाणी आलेलो. तुम्ही बघू शकता हा आकार हा धनुष्य बाणासारखा आहे, समर्थाने वर्णन केल्यासारखा आणि वरून बघितल्यानंतर हा भाग आतमध्ये असल्यामुळे आतमध्ये इथे गुहा आहे किंवा बसण्याचं जागा आहे हे कोणीच ओळखू शकत नाहीये. इथे समर्थांचं वास्तव्य होतं आणि इथून समर्थांनी छत्रपतींना आणि मार्गदर्शन केलेलं आहे. विविध बैठका महत्वाच्या इथे होत होत्या. इथून वरती रामदास पठारला पोहोचण्यासाठी अतिशय जवळचा रस्ता आहे आणि आतमध्ये आपण आता जाऊन बघणार आहोत की व्यवस्थित बांधकाम करून कोणीतरी राहत होतं वास्तव्याला होतं याची जाणीव आपल्याला लगेच होते. समोरचं दृश्य बघा, समोर एकदम नयनरम्य दृश्य आहे आणि घाट चढून पुण्याकडे जाण्याचा रस्ता, रामदास पठार, या सगळ्या गोष्टी समोर
दृष्टिक्षेपात येतात. रात्रीच्या वेळी विविध प्राण्यांचे आवाज आणि किरकिर अतिशय मनमोहक वाटते, तेवढीच भीतीदायक असेल ही. आता सध्या इकडे साफसफाई झालेली आहे, गवत गावकऱ्यांनी हिंस्त्र पशूंसाठी रात्री जाऊ नये यासाठी लोखंडाचे दरवाजे वगैरे केलेले आहेत इथे, कारण आता इथे वाहतूक केलेली आहे. त्यांच्या मदतीने इथे सोलर लॅम्प आणि लाईटिंगची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. खूप छान कौतुकास्पद आहे, पण अजून बरीचशी डेव्हलपमेंट ही बाकी आहे. आणि आपण आता आत प्रवेश करत आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे बांधकाम केलेलं आहे, ही नॅचरल घर आहे. इथे गावकऱ्यांनी फार साफसफाई करून ही मोकळी केली, त्याच्यामध्ये वटवाळ वगैरे होती. तुम्ही बघू शकता ही भिंत, बघा ही भिंत, या भिंतीमध्ये हे मातीचं बांधकाम केलेलं आहे, जुनंच आहे, हे कोणी आत्ता बांधलेलं नाहीये. आणि ही अशी साधारणतः 1 मीटर एवढी ही भिंत आहे, सुरुवातीला बांधलेली. या बाजूला देखील आहे भिंत. आणि तुम्ही आतून बघू शकताय की आतून बघू शकताय इथे खिडकीसारख्या हे झरोके ठेवलेले आहेत, मोठेच्या मोठे हवा येण्यासाठी खिडकीचे झरोके ठेवलेले आहेत. आणि या बाजूलाही ठेवलेले आहेत बघा खिडकीचे झरोके. आणि या बाजूला तुम्हाला बघायला मिळेल की जुन्या काळी त्या दिवे लावण्यासाठी भिंतीमध्ये केलेली जागा आहे, तशी इथे जागा केलेली दिसते अशा प्रकारची, की जिथे आपण दिवा लावू शकतो. आणि ही खिडकीची सारखी जागा, समर्थ इथे बसत होते या दगडाच्याच तयार झालेल्या व्यासपीठावरती. आणि मार्गदर्शन घेण्यासाठी सगळे मावळे आणि छत्रपती या ठिकाणी बसत होते. असं म्हणतात की समर्थांनी इथे बसून ध्यान लावलं होतं आणि कल्याण स्वामी इथे बसून दासबोध असत होते. समर्थांच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द ते अंतरात स्वीकार करून त्यांच्या हातात लेखणीतून ते बाहेर पडत होते, असं हे चित्र इथे आपल्याला साक्षात दिसतंय. एक साधारणतः 1.5 फुटाची भिंत दिसते, दगडांचं बांधकाम केलेलं आहे. आणि हे जुन्या काळचं आहे, माती आहे इथे, अशा प्रकारे हे राहण्यासाठी केलेली व्यवस्था दिसते. इकडे आतमध्ये वरती छत बघाल तर ह्या विशिष्ट प्रकारचा एक दगड आहे की जिथे लाईट जास्त रिफ्लेक्ट होते. हे सफेद सफेद असे मध्ये मध्ये दगडाला काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तो लाईट लगेच रिफ्लेक्ट होतोय, एकदम गुहेसारखा काळत नाहीये. आणि या ठिकाणी समर्थांचं बसण्याचं आसन दिसतंय. इथे ही व्यवस्था केलेली आहे बघा. हा दिवा, जुन्या काळचा दिवा लावण्याची खोबण आहे दिवा. आणि साधारणतः इथे बसण्यासारखा आहे. इथे बघा आपल्याला काही गोष्टी ठेवण्यासाठी जागा केलेली दिसतात. या ठिकाणी असं दिसतंय आपल्याला की इथे बसण्याची आसन व्यवस्था समर्थांची असावी. आणि त्यानंतर आपल्याला ही भिंत बांधकाम केलेलं आहे, साधारणतः 1.5 फुटाचं बांधकाम आहे. आणि बघा ही माती आणि हे दगड व्यवस्थित अरेंज करून बांधल्यासारखं दिसतंय. ही त्याच्यामुळे ह्या गुहेचे 3 भाग केलेले असं म्हणू शकतो आपण, 3 ते 4 भाग. आतमध्ये आल्यानंतर इथे आसन व्यवस्था दिसते, दगडाचीच तयार झालेली आसन व्यवस्था. इथे दीप लावण्याची जागा दिसते ही खोबड. आणि साधारणतः समर्थांचं निजस्थान इथे असावं किंवा ध्यान लावण्याची जागा असावी असं आपण म्हणू शकतो. साधारणतः 12x12 हा ही खोली आहे. आणि ह्या छताला बघायला तुम्ही सफेद सफेद रंगाचा असं वेगळ्या प्रकारचा खडक आहे, त्याच्यामुळे लाईट हा सहजच रिफ्लेक्ट होतोय. आता भर दिवसा आपण असलो तरी इथे मात्र खूप थंडावा आणि शांतता आहे. इथे सुद्धा साधारणतः 1 मीटर भर रुंदीची भिंत बांधलेली आहे, अर्थात मोडकळी झालेली आहे, पण ती भिंत आहे आणि मनुष्याने बांधलेलं बांधकाम आहे. ही तिसरी खोली झाली, याच्यानंतर ही इथे जी भिंत आहे ही पण मोडकळी झालेली आहे, पण ही भिंत आहे. अशा प्रकारे 4 पार्टमध्ये गुहेचं 4 भाग होतात. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतंय की इथे कुंड आहे. समोर आपण बघाल तर इथे कुंड दिसतंय, कुंड दिसतंय का, त्या कोपऱ्यातून इथे पाणी यायचं. आणि त्याच्यामुळे या कुंडातून सतत पाणी, म्हणजे गुहेच्या आतमध्येच पाणी होतं आणि त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था गुहेच्या आत होती, त्याच्यामुळे बाहेर पडण्याची काही अशी गरज होती. 20x20 साधारणतः शेवटचा भाग आहे गुहेचा. आणि इथे बांधकाम, इथे खोदकाम थांबलेलं आहे. आणि सध्या वटवाघळ वगैरे इथे वास्तव्य आहे, पण अशा प्रकारे हे गुहा मानवनिर्मित गुहा दिसते आणि त्याच्यामध्ये समर्थांचं वास्तव्य आहे असं
असं वाटतं, कारण ही जी जागा आहे, जागेचे मालक आपण मगाशीच त्यांच्याशी बोललो, त्यांच्या नावावरची जागा होती आणि सातबारावरती इथे घळीच्याच नावावरती हा सातबारा केलेला असल्यामुळे ही घळ असण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. अर्थातच पिढ्यानपिढ्या जी घळ आपल्याला दाखवली जाते ती घळ म्हणून फेमस आहे. परंतु ह्या वास्तूकडे बघितल्यानंतर असं नक्कीच वाटतं की इथे मनुष्याचं म्हणजे समर्थांचं वास्तव्य त्या काळात असावं, आणि ज्या पद्धतीने अरेंजमेंट आहे त्या पद्धतीने घळीचं तसं वर्णन आहे त्या पद्धतीने हीच घळ आहे असं आतून वाटतं. तेवढीच शांतता प्रसन्नता आहे. विशेष म्हणजे ह्या घळीमध्ये दासबोध घेण्यासाठी आत्मय जागा आहे आणि त्याच्यामुळे लेखन करत असताना पाण्याचे तुषार किंवा पाणी उडून दासबोधाचं लेखन खराब होऊ शकत नाहीये. हे महत्वाची जागा आहे कारण ती जी जुनी घळ आहे ती आम्ही बघितलेली आहे, त्याच्यामध्ये पाण्याचे तुषार सरळ आत येतात, त्याच्यामुळे तिथे बसून लिहिणं ही अशक्यपाय गोष्ट आहे. मनुष्य निर्मित असं दगडी बांधकाम वगैरे तिथे कोणतंच आढळलेलं नाहीये, पण इथे मात्र आपल्या सगळ्या खणाखुणा सापडतात. शांत प्रसन्नता. नमस्कार. श्रीमद दासबोधाचं स्मरण विजय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 18 बहुजिनसी समास 6 उत्तम पुरुष निरूपणा श्री राम समर्थ नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्य विज कदापि शोभा न पवे तुंड हे कांड कठोर वचने अखंड तोले साभिमानी न्याय नीति अंतकरणे घेणार नाही तरे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा मिळोची नेरे ऐसे लौंड बेईमानी कदापि सत्य नाही वचने पापी अपस्मा रजनी राक्षस जाणावे समयासारिखा समयो येना नेम सहसा चलेना नेम धरिता राजकारणा अंतर पडे अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहून चालावे हट निग्रही न पडावे विवेकी पुरुषी बहुतची करिता हट तेथे येऊन पडेल तट कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे बरे ईश्वर आहे सामानी विशेष तुळजा भवानी परंतु विचार पाहोनी कार्य करणे अखंडची सावधाना बहुत काय करावी सूचना परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे समर्थापासी बहुत जन राहिला पाहिजे साभिमान निश्चळ करुणिया मन लोक असुरी म्लेंश दुर्जन उदंड बहुता दिसाचे माजले बंड या कारणे अखंड सावधान असावे सकळ करता तो ईश्वरू तेने केला अंगीकार तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणाशी नाही सीमा नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे इहलोक परलोक पाहणे अखंड सावधपणे राहणे बहुत जनाचे सहणे देणे ईश्वराचे देवाचा कैपक्ष घेणे ब्राह्मणाची चिंता वहणे बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचे धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे उत्तम गुणाचा ग्राहक तर्क तीक्ष्ण विवेक धर्म वासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे सकळ गुणामध्ये सार तजविजा विवेक विचार जेणे पाविजे पैल पार अरत्र परत्विचार इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6 जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारे ही समोरची भिंत मनुष्यांनी बांधलेली याचा अर्थ इथे वास्तव्य समर्थांच ही आतमध्ये ही बसण्याची जागा इथे आतमध्ये आल्यानंतर आणि ही आतमध्ये गुहा इथे गुहेचे 4 भाग आपण बघितले ही पहिली भिंत त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर दुसरी तिसरी आणि
अशा आतमध्ये भिंती खूप खोल, छताला विशिष्ट प्रकारचा दगड असल्यामुळे तो सफेद रंगाने लाईट खूप रिफ्लेक्ट करतो अशा पद्धतीने आहे. खूप सुंदर शांत प्रसन्न असं वास्तू. हीच समर्थांची घर असावी असं वारंवार मनाला वाटतंय आणि म्हणून आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या वास्तूला जरूर भेट देणे. या जागेचं वर्णन समर्थांनी दाजमोदामध्ये केलेलं आहे. दशक 15 समास 2 आणि ओवी नंबर 23. खनाळामध्ये जाऊनी राहे तेथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ. याच ठिकाणी बसून समर्थांनी स्वराज्याची धुरा वाहिली. छत्रपतींना मार्गदर्शन इथेच घडलं, इथेच दाजबोधाची निर्मिती झाली आणि स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी, तीर्थासी तुलना नाही आनंद वनभुवनी. हेच ते आनंद वनभुवन आणि हीच ती समर्थांची श्रीमद दासबोध जिथे लिहिला गेला ती हीच शिवथरगड. चालली बळे असं जे वर्णन केलं आता पाऊस बंद झाल्यानंतर धबधबाही सुटला, परंतु पावसाळ्यानंतर त्याला पूर्ण दगडावर तो धबधबा असा खाली वाहतो, असा इकडे खाली वाहतो. अशा पद्धतीने ही रचना आहे आणि समोर नयनरम्य दृश्य. इथून वरती जाण्यासाठी या इथून समोरून रामदास पठारला वरती नेते आणि समोर याच वाटेने फार लवकर रामदास पठारला जाऊन पुन्हा या भेट पोचायचे. कसे जायचे, कुठून जायचे, केव्हा जायचे, कधीच कोणाला पत्ता लागून दिला नाही आणि त्याच्यामुळे शत्रू भागावर असून सुद्धा हीच ती समर्थांची पारमाचीकडून येणारी मठाकडे येणारी वाट, पाऊलवाट अतिशय जिंचळी, फार जुनी, शेकडो वर्षापूर्वीची. आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आनंद एवढाच वाटतोय की ज्या समर्था ज्या पाऊल वाटेवरून चालले त्याच पाऊल वाटेवर